महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका संपत नाही तर राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे सव्वीस आमदारांसोबत गुजरातला गेले आहेत तसंच ते नॉट रिचेबल असल्याचंही बोललं जात आहे त्यानंतर आता महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे असं झालं तर महाराष्ट्र हे काही पहिलं राज्य नाही आहे यापूर्वी मध्य प्रदेश कर्नाटक आणि गोव्यातही ऑपरेशन लोटस झालं होतं पण मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस नेमकं कसं घडलं होतं त्याचं पॅटर्न कारण नेमका कसा होता याची काही उत्तर आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार ना मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक ज्योतिरादित्य सिंधिया हे बंडखोरी करण्याच्या एक महिन्यापूर्वी भाजपच्या संपर्कात होते त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती त्यानंतर सिंधियांच्या यांच्या फॉर्म्युल्याला शहा यांनी होकार दिला त्यानंतर सिंधियांनी यांनी एकवीस फेब्रुवारीला त्यांच्याकडे असलेल्या काही आमदारांची यादी ही भाजपला सोपवली आणि सुरू झाली ती आमदारांची पळवापळवी सुरुवातीला आमदारांना गुडगावमध्ये ठेवण्यात आलं पण काही कारणास्तव हे ऑपरेशन लोटस फसलं तरी सिंधी यांनी हार मानली नाही दोनच दिवसात गुप्त बैठका झाल्या त्यानंतर बंडखोर आमदारांना पहाटेच मध्ये हलवलं आणि सिंधी यांनी त्यांना सरकारमधून बाहेर का पडायचं हे पटवून दिलं नऊ मार्चला सकाळी विमानानं त्यांना बँगलोरला पाठवलं आणि या सर्व आमदारांची जबाबदारी ही मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि दुसरे बँगलोरचे भाजप आमदार निंबावाली यांच्यावर सोपवण्यात आली त्याच दिवशी यांनी राजीनामा दिला त्यानंतर आमदारांनी देखील राजीनामा दिला आणि यांनी आमदारांसह हो भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये कमलनाथ सरकारमधील चौदा मंत्र्यांचाही समावेश होता त्यानंतर मध्य प्रदेशात पोटनिवडणूक ही लागली होती आता मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस हे अशा रीतीने पार पडलं पण महाराष्ट्रातील स्थिती पाहिली तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत तसेच शिंदे सव्वीस आमदारांसह हो गुजरातमध्ये गेलेत ते गुजरातलाच का गेलेत याचं कारणही संजय राऊतांनी सांगितले गुजरातच्या भाजप प्रदेश अध्यक्षांवर त्यांची जबाबदारी सोपवली असेल असंही राऊत म्हणाले पण एकनाथ शिंदे यांनी अजूनही त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस होणार का हे पाहावं लागेल याचे प्रत्येक अपडेट्स आम्ही आमच्या मुंबईत या यूट्यूब चॅनलवर देत असतो त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद